వేదాలకు దేవత సంగీత సముద్రం దృశ్యమే దాకం సాధకాను పురాణం శుద్ధి శిర్షి వాంతం బోధం ఆత్మాన్న మూర్తం శమిత్తి మనిషి శ్రీ గురు భావయాను హృదయం భుజే కణిక మధ్య సంస్థం సింహాసనే సంస్కృతి ఓర్కి ధ్యాయ గురు శీలా ప్రకాశం చతుస్తిగా పెట్టవరం శ్రీ గురుచరణకం భవనం. साधारणतः इथे असलेले सगळे मराठी जाणकार आहेत. मी हिंदीमध्ये बोलू की मराठीमध्ये, माझी तेवढी मराठी सुंदर नाही हे तरी पण प्रयत्न करतो. आजचा दिवस गणतंत्र दिवस असून त्याच दिवशी वसंत पंचमीचा हा सोहळा जो आपण म्हणतो की सरस्वती मातेचा जन्मदिवस मानला जातो, ह्या दिवशी आपण जन्मदिवस का साजरा करतो, देवतांचा जयंती का करतो, पुण्यदिवस का करतो, की त्यांनी या दिवशी ह्या पृथ्वीवर जन्माला येऊन आपल्या उद्धाराकरता आले आणि ह्या दिवशी या देवी देवतांना जे काही मागलं जातं ते आपल्याला मिळत असतं, ते आपल्याला मिळत असते ह्यासाठी त्या देवी त्या देवताची आपण जयंती या जन्मोत्सव करतो. आणि ते जयंती केल्यानंतर त्या देवांची कृपा आपल्यावर होती आणि आपण एक श्रेष्ठतेने जगतो. आजची एक गंमत लहानशी सांगतो तुम्हाला. आमच्या पृथ्वीराजवर माझी कृपा खूप आहे, गुरुकृपा आहे. तर ती जास्त गुरुकृपा झाल्यानंतर गुरुचे काय हाल होते तुम्हाला सांगतो. आज काय झालं, मी हैदराबादहून आता यायला सकाळी गुरुमंदिर बांधायलो निखिल चेतना केंद्रामध्ये त्याची पूजा वगैरे करून निघायला मला 10 वाजले आणि इकडे यायला जवळजवळ 1:30 वाजला 1:30 वाजला 2 वाजले आणि मी सरळ ह्याच फंक्शन हॉलमध्ये आलो. आलो तर पाहतो काय की गुरुजीची मूर्ती बांधलेली नाही आहे, काही नाही आहे. मी येऊन इथं बसलो. आमच्या पृथ्वीराजने त्यांना मी त्यांना जे ज्ञान दिलं होतं की ह्या काळामध्ये हे काम करावं, राहुल काळामध्ये काय चांगलं काम करावं, करू नये, वाईट काम होते असं सांगितलं. त्याने मला पहिला त्याचा प्रयोग माझ्यावरच केला. म्हणजे नाकाफुटी राहुल काळे निघा तुम्ही. म्हणजे जास्त विद्या देण्याने गुरुवर कसा आशीर्वाद राहतो बस माझा असं माझ्यावरच पडलं. बरं हे तर जाऊ दे. इथून गेलो जाऊन त्या घरी बसलो. म्हणलं पृथ्वीराज कितकं दुरून आलो, काफी पाणी द्या. राहुल काळाला मी काफी पाफी देत नाही म्हणे. अरे मी म्हणलो राहुल काळामध्ये काफी पिऊ नये म्हणून असं कधी सांगितलं का नाही. काफी राहुल काळामध्ये इरायला नाही, काफी राहुल काळानंतरच द्यायला जाईल. अखेर अशी तशी करून काफी आली. तर म्हटलं पृथ्वीराज हे काफी एकदम काळी असतात, काही दूध वगैरे दिसत नाही. राहुल काळामध्ये तुम्ही विचारत अशीच झाली काफी अशीच प्यावं. स्थिती अशी झाली की आपण जास्त विद्या शिकवल्या कृपा जास्त झाल्यावर आपल्या मुलाची गोष्ट आपल्याला ऐकावाच लागती आणि मी ऐकलं सुद्धा. अशीच अशीच कृपा खूप देवतेवर शिष्यावर गुरु करत असतो. आणि त्यानिमित्त आज महासरस्वती देवीचा जन्मोत्सव असल्यानं आजच्या दिवशी महान महान लोकांचा उद्धार झालेला आहे. ज्या प्रकारे ध्रुव हे जे उत्तान पाल राजाचे मुलगा होता आणि त्यांना 2 आई असल्यानं एका आईच्या आवडत्या आणि नावडत्या बायकोचे मुलं 2 राण्यां हा नावडत्या मुलीचा मुलगा होता ध्रुव. तर जेव्हा ते जाऊन आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायला गेला तर नावडती आई त्याला उचलून आपल्या मुलाला बसवली आणि सांगितलं की तुला इथं बसायचा अधिकार नाही. तरी त्याला खूप वाईट वाटलं. आपल्या आईपाशी गेला, विचारला की आई मला ती दुसरी आहे मला मांडीवर न स्वतः पाठवून टाकली, त्याच्यात काय अर्थ आहे. आई म्हणली बेटा असंच राहते, आपल्याला दैवी कृपा नसली, देवाची कृपा नसली तर आपल्याला अपमान होत असतो. तर तो विचारतो की आई दैवी कृपा कशी प्राप्त करावी, काय केल्यास दैवी कृपा प्राप्त होती. तर सांगितले की खूप लोक म्हणतात तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते, तेव्हा देवाची आपल्यावर कृपा होत असते, त्यासाठी काय करावं. मग त्यांनी खूप लोकांना विचारलं तर सगळ्यांनी हे सांगितलं की तपश्चर्या केल्यानं योग्य गुरु जर भेटला आणि तिने तपश्चर्या सांगितली तर आपली इच्छा पूर्ण होत असते. तेव्हा ध्रुवाला वाटलं की माझ्या वडिलांनी ज्या मांडीवर मला हकालपट्टी केलेली आहे मी त्याच्यावर सम्मान सहित येऊन बसावं आणि मला अशी जागा मिळावी की माझे वडील
माझी आई सुद्धा माझी प्रशंसा करावी असे अशी जागा मला मिळावी असं तो मनात धारणा करून तपश्चर्या करण्यासाठी गेला. जाता जाता जंगलामध्ये गेला तर त्यांना तो इतका मुलगा सकाळच्या वेळेस एकदा रात्री फिरत जंगलामध्ये फिरत आहे की कोणी गुरु भेटेल आणि काही ना काही साधना करावी ह्या हेतून तो जात होता. त्याला जाता जाता रात्र झाली तर तिथून नारद भावनी सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तामध्ये जात होती. त्याने पाहिले की हा मुलगा पायाला काटे टोचलेले आहे, जंगलामध्ये एकटा फिरत आहे, वाघमध्ये फिरते. नारदमुनी तिथे उतरले, दया आली त्यांना आणि ते विचारले की काय बाळा तू असं का फिरतोस, म्हणजे तुम्ही कोण? ते म्हणले मी कोणीही असू दे, कमी त्याला सांगितलं करणार नाही, मी नारदमुनी नारद महर्षी आहे, मी देवतापासून देवतांचा राजा देवतांचा गुरु आहे, चाहता आहे, सांगितलं करणार नाही. म्हणले मी एक असा भाऊ नाही, तू गुरु आहेस का? म्हणजे म्हणले काय पाहिजे तुला? मला गुरुमंत्र पाहिजे. नारदानं सांगितलं कशासाठी? तर नारदानं म्हणाला की माझ्या वडिलांना माझ्या नावडती आईनं माझ्या आईच्या माझ्या वडील राजा आहे आणि माझ्या नावडती आईनं मला राजाच्या मांडीवर माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायला हाकून टाकलं. मला असं नको पाहिजे, मला एक अशी जागा पाहिजे जी जागा माझे वडीलही प्रशंसा करावेत आणि माझे श्रेष्ठ श्रेष्ठ लोकही माझी प्रशंसा करावेत. माझी आई जी मला आकलून लावली ती सुद्धा माझी प्रशंसा करावी अशी जागा मला पाहिजे असं त्यानं विचारलं. नारद महामंडळ नारद महामंडळ जरूर तुला मिळेल, तू जर तपस्या केला असता तपश्चर्या केला असता. आणि त्यांनी नारायण मंत्र दिला, ध्रुव पळाला आणि सांगितलं की तू हे हा मंत्र कर. तर ते म्हणले हा मंत्र केल्याने काय होईल? तुझी तू जशी इच्छा करतोस तशी जागा मिळेल, तुझी आई वडील तुझी प्रशंसा करतील आणि तू श्रेष्ठ होऊ शकेल. तो ध्रुव तपश्चर्या करू लागला. त्याची तपश्चर्या इतकी झाली की त्या तपश्चर्याच्या तप अग्नीनं तपो अग्नीनं ती अग्नी जाऊन वैकुंठाला जाळता येईल. त्याच्या तो नारायणाचा जप करत होता आणि वैकुंठामध्ये ती अग्नी पसरली आणि नारायणात म्हणले ही अग्नी कुठून काय आहे? त्याच्या तपश्चर्येनं तपो अग्नीनं आलेली आहे. तर वैकुंठात नारायण तसेच पळत पळत धावत आले आणि म्हणले की ही अग्नी जर उद्या वैकुंठाला जळून टाकेल त्याची तपो अग्नी लहान बाळ विना खातापासून तपश्चर्या करत आहे. तर त्यासाठी ते आले आणि म्हणले की बाळा उठ मी आलेला आहे. भगवान डोळे उघडले म्हणले मी आलेला आहे तू कोण? अरे मी नारायण तुझे जी ज्याचं नाव घेत आहेस ज्याला बोलवत आहेस तेच मी नाही, मी नारायण आहे. म्हणजे नारायण मला माहिती नारायण आहे मला त्या गुरुनं सांगितलेले. एक वीणा वाजवत होते त्याने म्हणले माझी इच्छा पूर्ण माझ्या इच्छा पूर्ण करणारा कोणी मनुष्य येईल? अरे होते होतो मी. म्हणजे मी कसं ओळखू की तू तुझीच आहेस? आता नारायणाला म्हणली मेला नाही म्हणून तर हे मानणार नाही आणि हो म्हणून तरी मानणार नाही. आखरी नारायणाला वाटलं की नारदालाच बोलून नारदा ये मला तर तू फसवलास नाही झालं हे नारायणा सर नाही की मी नारायण आहे विष्णू आहे मीच देणार आहे. मग नारद आले आणि नारदानं म्हणलं की हाच नारायण आहे ते गुरवा आणि हे तू जे इच्छा करशील ते द्यायला तयार आहे. नारायणाने जेव्हा ध्रुवाने नमस्कार केला, ही जी पद्धत आहे ही गुरुच्या भेटल्यानंतरही आपण ध्रुवाने नमस्कार केला आणि ध्रुवाला ध्रुवतारा बनवलं. मग त्यांच्या आई वडिलांना सगळ्यांना त्याची प्रशंसा केली की त्याच्या एका इच्छानं त्यांना मनामध्ये जी इच्छा करत होता की मला अशी पाहिजे यश ती पाहिजे ती इच्छा पूर्ण करणारी ध्रुवाला ज्या दिवशी मंत्र केलेला तो दिवस हाच बसंत पंचमीचा दिवस होता. नारदाने त्यांना दीक्षा दिली. आणि दुसरा आपल्या जीवनामध्ये आठवण येणारा व्यक्ती म्हणजे एक रत्नाकर म्हणणारा डाकू होता. तो सगळ्यांना बायका पुराणा लुटावं आपल्या भरणपोषण करावं आपल्या बायकोचं बायको मुलांचं सगळ्यांचं भरणपोषण करावं आणि चांगले जिंदगी चांगले जीवन काढावं. तर एकदा त्याला जंगलामध्ये येता येता नारद भेटले. नारद भेटल्यानंतर त्याला नारदाविषयी काही दिसले वीणा आणि नुसते रुद्राक्षाची माळा आणि काय हे म्हणले ते नारदाला पकडले. म्हणले तुझं नाव काय? म्हणले काय रे बाबा माझं नाव माझं नाव नारद. म्हणले तू कसं जगतोस? काय जगतो? नारायण नारायणपणे जगतो. नारायण नारायण जगताय मला मूर्ख बनवतोस काय? मी आजपर्यंत सगळ्यांचं लुटलं त्यांच्यापाशी काही ना काही सोनं वगैरे सगळं होतं. म्हणले माझ्यापाशी काय रुद्राक्षणी हे वीणाच आहे. म्हणले तू जगतोस कसा? तू जीवन काढतोस कसा? म्हणजे मी जीवन कसा काढतो? म्हणजे मला नारायण म्हणल्याने जीवन मिळते, राजा महाराजा सगळं जीवन देतात, तर तू राजा महाराजांना मला पैसा मागून आण. आता नारद म्हणले मला मी तुला देण्यासाठी मागून कसं आणता येईल? मला तर आणता येणार नाही बाबा. तू काय? म्हणले तू नीट सांगतोस की तू तुझा तुझे पैसा जरूर आहे. तू इतक्या जंगलामध्ये इतका हृष्टपुष्ट होऊन फिरतोस तर तुझ्यापाशी पैसा जरूर आहे. तू पैसा देतोस की तुला बांधून टाक. अखेर त्याने नारदाला एका झाडाला बांधून टाकलं. बांधून टाकून म्हणले की तू इथं थांब आणि मी तुझ्याविषयी चौकशी करतो की तुझ्याविषयी धन वगैरे कुठं आहे. नारदानं खूप समजावून सांगितलं बाबा मी नाही, मी महर्षी आहे, मी नुसतं नारायणाचं नाव घेऊन जगणारा आहे
आणि तुम्हाची गोष्ट ऐकली. आखरी या नारदाला त्याला समजावं लागलं की बाबा तू हे मारतोस, तू रोज लूटपाट करतोस, गो करतो, कोणासाठी करतोस, म्हणजे माझ्या बायको पोरांसाठी करतो. बाबा हे खूप मोठं पाप आहे, ह्याच्याने नरकामध्ये जाशील, तुला पाप लागेल. म्हणला काय बोलतोस पाप, मी नरका म्हटलं मी आज तू रोज चोरी करून लुटून तुझ्या आई वडिलांना सगळ्यांना तुझ्या बायको पोरांना सगळ्यांना देतोस. एकदा विचार, तू हे दिलेलं त्यांनी खायला तयार आहे, तू लुटून आणलेला माल त्यांनी खायला तयार आहे, सगळं खायला तयार आहे, मग तुझं पापही वाटून घेतात काय? एकदा विचार त्यांना जाऊन आणि नंतर तुम्हाला सोड, मग मी तुला जे म्हणशील ते देतो.